अतृप्तीची भावना आहे ना, ही तुम्हाला नको असलेल्या माणसाशी समागम करावा लागला तरच येते. त्या दोघांमध्ये जो कोणी लैंगिक जोडीदार आहेत आपले एकमेकांचे स्त्री पुरुष, त्यांच्यामध्ये आधी प्रेमाची भावना असली पाहिजे. लैंगिक व्यवहार फक्त करतात तिथं ती समस्या होते. खरं स्पर्शात सुद्धा समागम असतो, नजरेनं पाहण्यात सुद्धा समागम असतो. समागम ही फार व्यापक व्याख्या आहे, तुम्ही ते तात्कालिक घेऊन मग तृप्ती अतृप्तीचा खेळ करता. प्रेम हा शब्द व्यापक आहे आणि फक्त एकच आहे, तुम्ही प्रेम करायचं असतं. खरं सांगू का, शरीर सुख नावाची स्वतंत्र संकल्पना नाही, हे मेंदूचं सुख आहे. लैंगिक संबंध ही सुद्धा मेंदूची सुखाची गोष्ट आहे. मेंदूचं सुख कशानं मिळेल? तर केवळ तो जो काही मिनिटांचा समागम चालतो त्याच्यात नाही मिळत. तुमचा मेंदू हा दुसऱ्या जोडीदारामध्ये, तुमच्या, तुम्ही स्त्री असाल पुरुष असाल, पूर्ण गुंतलेला असावा लागतो. पूर्ण असा श्रद्धावान वाहवत राहावा लागतो, मग तुम्हाला त्या सुखाचं काही वाटेनच होतं. अतृप्तीची भावना आहे ना, ही तुम्हाला नको असलेल्या माणसाशी समागम करावा लागला तरच येते. तुम्हाला हवा आहे तो माणूस, तर त्या माणसाकडनं तुम्ही तृप्तच होऊ शकता, तो कसाही असेल. मग जगातली सगळीच्या सगळी पुरुष जात एका पद्धतीनं एका साच्यातनं जन्माला येत नाही, आणि जगातली सगळीच्या सगळी स्त्री जात एका साच्यातनं जन्माला येत नाही. स्वभावांचे लाखो प्रकार आहेत, शरीर यष्ट्यांचे लाखो प्रकार आहेत, किंवा वर्तणुकीचे लाखो प्रकार आहेत. मला असं वाटत राहतं, त्या दोघांमध्ये जो कोणी लैंगिक जोडीदार आहेत आपले एकमेकांचे स्त्री पुरुष, त्यांच्यामध्ये आधी प्रेमाची भावना असली पाहिजे, मायेची भावना असली पाहिजे. ती असेल तर मग आयुष्य निभावता येतं, मग तृप्ती अतृप्तीचा खेळ राहत नाही. माझ्या लक्षात असं येतं की स्त्री पुरुष एकमेकांवर प्रेम नाही करत, लैंगिक व्यवहार फक्त करतात, तिथं ती समस्या होते. खरं एकमेकांवर प्रेम असेल ना, तर लैंगिक सुख हे तुडुंब मिळणारच आहे. मग ते किती मिनिटांचं काय, कशाला लागतं ते? तो तुमचा जोडीदार आहे आयुष्याचा, जोडीदारावर खुश राहा, ते सुख जे आहे ना ते आपोआप मिळणार आहे. मग लैंगिक असेल, मानसिक असेल, बौद्धिक असेल, सगळं आपल्याला त्या जोडीदाराचं सगळं प्रिय असलं पाहिजे. प्रिय तर ते तेवढ्या प्रियकरपणाला किंवा प्रेयसीपणाला तुम्ही जायला पाहिजे. तसं होत नाही. माणसं शारीरिक भूकांसाठी एकत्र येतात आणि साहजिकच शारीरिक भूका संपल्या की काही दिवसांनी अतृप्तीचे विचित्र खेळ सुरू होतात. हां, आणि त्यात स्त्रिया जर उत्कटपणे प्रेम करत असतील नवऱ्यांवर आपल्या किंवा पुरुषांवर, तर तिथं मग नंतर तिला कंटाळायला लागतो आणि अतृप्तीचा खेळ सुरू होतो. सोपं असं आहे की तिचं प्रेम राहणार आहे का अशी व्यवस्था पुरुषानं केली पाहिजे, त्याचं प्रेम राहणार आहे का याची व्यवस्था स्त्रीनं केली पाहिजे. एकमेकांशी मायेनं जगलं तर, आणि एक विधान मात्र महत्त्वाचं सांगतो, खऱ्या जोडीदारांमध्ये, लैंगिक जोडीदारांमध्ये समागम एका वेळेला चालत नाही, एकच समागम आयुष्यभर चालतो. आज थोडा, उद्या थोडा, परवा थोडा, असं म्हातारपणापर्यंत, मरेपर्यंत. स्पर्शात सुद्धा समागम असतो, नजरेनं पाहण्यात सुद्धा समागम असतो. समागम हा फक्त तुमच्या लैंगिक अवयवांमध्ये नसतो चालू, तुमच्या शरीराच्या अणुरेणूंमध्ये चालू असतो. तर मला असं वाटत राहतं की तो, आणि तो एकदा नसतो चालू, एकदा सुरुवात झाली ना की तो मरेपर्यंत एकच समागम चालू असतो. स्त्री पुरुषांमध्ये वेगवेगळे, जर प्रेम असेल तर, हां प्रेम असेल तर वेगवेगळे समागम होत नाहीत. तुमच्या सुरुवातीपासून शेवटापर्यंत एकच समागम सलग चालू असतो, आणि समागमाचे मग रोज रोज वेगवेगळे आविष्कार. म्हणजे तुम्ही उगीच स्पर्श करता, तुम्ही एकमेकांकडे पाहून हसता, तुम्ही कुठंतरी दूर असता 200 मैलावर आणि तुम्हाला आठवण येते तिची किंवा त्याची. हा तुमचा समागमच चालू असतो. समागम ही फार व्यापक व्याख्या आहे, तुम्ही ते तात्कालिक घेऊन मग तृप्ती अतृप्तीचा खेळ करता. मला असं वाटत राहतं, वर्षानुवर्ष सीमेवर राहणारे जे सैनिक आहेत त्यांचे आणि स्त्रियांचे काय हाल होत असतील, किंवा परदेशी जाणारे नोकरीला लोक आहेत, बायकोला इथं ठेवतात किंवा बायको बाहेर जाते किंवा नवरा इथं राहतो, हे जे एकमेकांपासून दुरावणारे लोक आहेत, त्यांनी काय करायचं?
त्यांच्या लैंगिक गरजांचं काय करायचं? लैंगिक गरज ही चौथ्या दिवशी जागृत होते, तर मग तिचं काय करणार आहात? तर मग तो संयमाचा खेळ आहे, तो संयम पाळता आला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, तेवढी श्रद्धा त्या व्यक्तीवर असली पाहिजे, तर मग नुसत्या आठवणींचाही समागम चालू राहतो ना. आत्ता मला भूक लागली आहे लैंगिक आणि ती भागली पाहिजे, तर याला म्हणायचं व्यभिचार. जग या व्यभिचारात अडकतं आणि समस्या वाढवतो. तुम्हाला वाटतं की ती समागम तसा असला पाहिजे, किती वर्ष लांब तरी एकमेकांबद्दलची श्रद्धा, एकमेकांबद्दलचं प्रेम. पण तुम्ही भाऊक असला करता तर ते नाही 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 आता लैंगिक अवयव खूपच खवळलेले आहेत तर यांचं काय करायचं? काय करायचं असेल त्याला? शांत होतातच ते 2-2.5 मिनिटात. हा, तेवढ्या 2-2.5 मिनिटासाठी आयुष्याच्या सगळ्या जोडीदाराचं प्रेम आणि आयुष्याच्या जोडीदाराच्या चाललेल्या समागमाशी प्रतारणा का करायची? म्हणून मग जोडीदारावर भागवता आलं पाहिजे असं मला वाटत राहतं. प्रेम 100व्या वर्षाच्या म्हातारीची सुद्धा गरज आहे. हो, प्रेम ही फक्त तरुणांची गरज आहे की काय? प्रेम हा शब्द जन्माला आलेल्या पहिल्या मुलाची पण मुलाच्या पहिल्या दिवसापासूनची गरज आहे. प्रेम हा शब्द व्यापक आहे आणि फक्त एकच आहे, तुम्ही प्रेम करायचं असतं, दुसरा प्रेम किती करतो हे पाहायचं नसतं. आपलं तसं चालत नाही, आपण काय करतो तर त्यानं एक 1/2 किलो माझ्यावर प्रेम करायला पाहिजे, मी 1/2 किलो करते तर त्यानं माझ्यावर 1/2 किलो केलं पाहिजे असं काहीतरी म्हणत राहतो. आणि मला वाटतं हे मूर्खपणाचं आहे. मला असं वाटत राहतं की तुम्ही तुमच्या बाजूनं करा. प्रेम म्हणजे काय? तर वाहवत जाणं, पूर्ण श्रद्धा ठेवणं, टोकदार श्रद्धा ठेवणं आणि टोकदार विश्वास ठेवणं, याला म्हणायचं प्रेम. बरोबर आहे का?